अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील बेटावत बुद्रुक गावातील शेतकरी पावाजी कुंजाजी धनगर यांनी आपल्या शेतातील विहिरीच्या सिंचनासाठी 20 कनेक्शनच्या खांब बसवण्यात यावा यासाठी गेल्या 10 वर्षांपूर्वी डिमांड नोट भरली होती। 10 वर्ष उलटूनही या शेतकऱ्याच्या शेतात विजेचा खांब किंवा कुठलेही कनेक्शन तर लागले नाही। उलट संबंधित शेतकरी पावाजी धनगर यांना महावितरण कंपनीने तब्बल 1.5 लाखाचे बिल पाठवले आहे आणि ते बिल भरण्याची सक्ती शेतकऱ्यावर केली जात असल्याची तक्रार शेतकरी पावाजी धनगर यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्याकडे केली। तुमचं नाव काय? प्रकाश पावजी धनगर। काय झालंय तुमचं? माझ्या शेतामध्ये विहीर खणले मिरकती 10 वर्षाला डिमांड भरलंय, साहेब मला कनेक्शन बी देत नाही, पुरवठ मला बिल म्हणून तयार आहे। आतापर्यंत 1.5 लाख रुपये बिल आलं मला आणि ते साहेबाजून गेलं तर साहेब म्हणतो की मग तुम्हाला बिल भरावंच लागेल आणि कनेक्शन बी मिळणार नाही म्हणतो। तुमच्या याच्यावर काही लाईट आहे, खंबा आहे? काहीच नाही, लाईट नाही, खंबा नाही, काहीच नाही, तार जर तुकडा बी नव्हता आपल्याच्या। अच्छा, हां, साहेबाचं म्हणणं बिल भरावं लागेल, बिल भरावं लागेल म्हणतो आणि तुम्हाला कनेक्शन बी मिळणार नाही म्हणतो। अच्छा, त्याला म्हटलं मी सोलरचं करून द्या तुमच्या मार्फत, तो मी करून देत नाही सोलरचं, काहीच करून देत नाही म्हणतो। कोणत्या साहेबाला? कोणत्या साहेबाकडे गेले? बघारे साहेबाकडे। बघारे? बघारे। अच्छा, या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।